नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मवीपुर समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपला वर्ग आहे FIV म्हणजेच प्रथम वर्ष कला। आपल्या मराठी विषयाचं नाव आहे मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास। मी प्राध्यापक महेश बनकर सर। आज मी आपल्याला समकालीन मराठी कथा या पुस्तकातील शेवटची कथा म्हणजे कथा क्रमांक 9 ह्या कथेचं विवेचन मी तुमच्यासमोर करणार आहे। कथेचं नाव आहे कष्टाची भाकरी आणि कथेचे जे लेखक आहेत त्यांचं नाव आहे सचिन पाटील। समकालीन मराठी कथा या कथेमधील ही 9 क्रमांकाची कथा शेवटची कथा आहे आणि खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारची आपल्याला एक प्रेरणा देणारी कथा आहे कष्टाची भाकरी। याच्यामध्ये सर्वप्रथम आपण लेखकाचा परिचय बघूया। लेखक सचिन पाटील हे मूळ यांच्याबद्दलचे ज्या काही आपल्याला माहिती बघायची आहे तर ती माहिती अशी, यांचं येरे येरे पैसा हे पुस्तक प्रकाशित आहे, सांगावा नावाचं पुस्तक यांचं प्रकाशित आहे, अवकाळी विळखा हा कथासंग्रह देखील यांचा प्रकाशित आहे। या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषद, ज्ञानेश्वर साहित्य मंडळ, महाराष्ट्र शासन व समाज कल्याण कार्यालय आणि अशा अनेक प्रकारचे ज्या संस्था आहे यांच्याकडून चांगल्या प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहे। अवकाळी विळखा हा जो कथासंग्रह आहे याला एकूण 25 राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहे। आता जे सचिन पाटील आहे तर ते तरुण आहे, पण तरुणपणामध्ये त्यांचा अपघात झाला आणि त्यांना अपंगत्व आलेलं आहे पण हे अपंगत्व येऊनसुद्धा त्यांनी लेखन आणि वाचन याने त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलं आणि त्यांनी साहित्य निर्मिती केली आणि या साहित्य निर्मितीने त्यांनी बाकीच्या गोष्टींवरती काय केली तर मात केलेली आहे। आपल्या सभोवतालच्या जगण्याचा जो आलेख आहे तो आपल्या लेखनातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। गावगाड्याच्या जगण्याला, त्याच्या विचारांना, समस्यांना किंवा जे काही सरकारच्या दरबारी आपण अनेक समस्या मांडतो, मागणी करतो, या सगळे संदर्भ आणि शेतीच्या काही अडीअडचणी असतील त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या लेखनातून चित्रित करण्याचं काम केलेलं आहे। कष्टाची भाकरी ही जी कथा आहे तर ती कथा म्हणजे एक खूप आशयसंपन्न कथा आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगले संदर्भ आणि प्रेरणा दिलेली आहे। तरुणांनी आजकालच्या काय केलं पाहिजे याच्याबद्दलचा एक संदर्भ देखील त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे। अवकाळी विळखा या कथासंग्रहामधून कष्टाची भाकरी ही कथा सध्या आपण शिकणार आहोत, इथं ते पुस्तक किंवा अभ्यासक्रमात घेतलेली आहे। ही कथा म्हणजे कथानायक विनायकची जीवन कहाणी आहे। याच्यामध्ये एकच चांगलं म्हणजे आणि महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे विनायक। हा बेरोजगार पदवीधर आहे, तो त्यांनी पदवी मिळवली पण त्याला रोजगार नाही आहे, नोकरी नाही आहे। मग त्यांनी काय केलं की जी आपली शेती आहे तर ते शेतीमध्येच आपण काय करूया, चांगल्या प्रकारचं पीक घेऊ म्हणून त्यांनी द्राक्ष शेती करण्याचं ठरवलं आणि मग त्याच्याकडं चांगले जे वाण असतात किंवा चांगल्या जातीचे द्राक्ष असतील तर त्यासाठी आपल्याला थोडे खर्च पण येईल, जो काही सांगाडा उभा करावा लागतो, तर त्यासाठी त्यांना काय करावं लागतं ते सगळे संदर्भ आहे। आणि म्हणून त्यांनी मग काय केलं तर आपले ज्याला म्हणतो बँक असेल, नातेवाईक असेल, यांच्याकडून काही पैसा घेतला, बँकेतून कर्ज घेतलं, शेतीची चांगली मशागत केली, मेहनत केली आणि मग त्यांनी द्राक्ष बाग उभी केली। एक दोन वर्ष त्याच्यामध्ये गेले, दुसऱ्या वर्षी त्यांना असं वाटलं की भरघोस पीक येईल आणि अशा प्रकारचं त्यांच्या मनाला एक चांगल्या प्रकारचा आनंद पण झाला। पीक चांगलं आलं पण जे काही निसर्गामुळे किंवा बाकीच्या गोष्टीमुळे अनेक प्रकारचे रोग बागावरती पडतात, तशाच प्रकारचा नियंत्रणाबाहेरचा डावण्या रोग त्यांच्या बागावर आला। त्यांनी बरेच प्रयत्न केले पण त्याचा उपयोग झाला नाही आणि सगळे पैसे खर्च करून एवढी मेहनत करून सुद्धा मग काय झालं, सगळं पीक वाया गेलं आणि कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही, तोटा झाला, डोक्यावरती कर्ज होतं, सगळे स्वप्न विस्कटले। विनायकचा सुखी संसार आता सध्या आंबट द्राक्षांसारखा झालेला आहे आणि याच्यामध्ये आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, त्या कुटुंबासमोर आहे। त्या विनायकची जी काही पत्नी आहे तर ती त्याला चांगल्या प्रकारे साथ देते, त्याला ती सांगते तुम्ही काळजी करू नका, काहीतरी आपण आता नोकरी शोधू, कुठंतरी तुम्ही प्रयत्न करा, मग शाळा असेल, महाविद्यालय असेल, सरकारी संस्था असेल, अशा अनेक ठिकाणी ते प्रयत्न करतात पण कुठंच जागा शिल्लक नसते, त्याला कुठेही नोकरी लागत नाही। सुखामध्ये सोबत असलेले जे काही मित्र आहे त्याला असं वाटलं ते आपल्याला साथ देतील,
त्यांच्याकडे तो काही फेत मांडतो, सगळे संदर्भ सांगतो. मित्र फक्त ऐकून घेतात पण त्याला साथ देत नाही, त्याच्याकडे पाठ फिरवतात. आणि मग कठीण समय येता कोण कामास येतो, अशा प्रकारचा एक अनुभव त्याला येतो. मग त्याला बायको म्हणतो, तुम्ही कुठंतरी काहीतरी काम करा, कारण की संसार चालवायचा आहे. मला पण तुम्ही कामाला जाऊ देत नाही, मग तुम्ही गवंडाच्या हाताखाली तरी काम करा. पण हा एक शिकलेला, इतर सगळ्या चांगल्या गोष्टी, तर याचा अभिमान स्वाभिमान तिथे अडवायतो आणि ते करत नाही. आणि नंतर विनायकला मग असं वाटतं की आपण पटकन पैशावाला झालं पाहिजे. मग तो वाम मार्गाला, वेगळ्या मार्गाला जातो. तो ज्याला आपण मटका म्हणतो, जुगार म्हणतो, याच्याकडे तो वळतो. हळूहळू त्याला थोडेफार पैसे पण मिळत असतील, पण मटका हा मृगजळासारखा असतो आणि याच्यामध्ये त्याचं काय होतं, सगळं नुकसानच होतं. मग तो हळूहळू काय करतो, त्याला तो ज्याला म्हणतो नकारात्मक होतो, टेन्शनमध्ये असतो. मग तो थोडा व्यसनांच्या आहारी जातो. मग दारू पिऊ लागतो, घरातील भांडे वस्तू तो विकायला लागतो. आणि त्याच्यातून, या सगळ्या वागण्यातून, गावातला त्याला जो काही मानसन्मान होता, तो मानसन्मानसुद्धा तो काय करतो, गमावून बसतो. मग त्याची जी काही बायका मुलं असतात, तर ते सुद्धा हताश होतात. अन्नासाठी, बाकीच्या गोष्टींसाठी ते वणवण करतात. अगदी घर जमीन गहाण ठेवतात ते. बँकेचं कर्ज भरण्यासाठी बँक मागे लागते. आणि अशा प्रकारे एका तरुणाची झालेली दुर्दशा या कथेमधून त्यांनी सांगितलेली आहे. शेवटचा पर्याय म्हणजे, म्हणून विनायक काय करतो, तर आता सध्या आपलं आयुष्य संपवायचं, रेल्वेच्या रुळाखाली जीव द्यायचा असं तो ठरवतो. तिथपर्यंत जातो पण, जेव्हा तिथे गेल्यानंतर त्याला सगळं कुटुंब दिसतं आणि आपल्यामुळे आपल्या कुटुंबाची दुर्दशा होईल असं होऊ नये, असं त्याला थोडंसं एक मनोमन खूप वाईट वाटतं. खूप त्याला स्वतःचा राग येतो. आणि शेवटी आता तो ठरवतो की नाही, आता आपल्याला कष्ट करायचे. आणि अशा हिशोबाने तो तिथून परत येतो आणि कष्टाची भाकर खायची. म्हणून तो सध्या आता सगळं काही सोडून फक्त आपल्या शेतीमध्ये कष्ट आहे का, कष्ट करायला सुरुवात करतो. आणि मग एकूणच त्याला हळूहळू त्या शेतीमधून चांगल्या प्रकारचं त्याला पीक पाणी, बाकीच्या गोष्टी, आणि त्याला थोडंसं त्याच्या कुटुंबाला जगण्याला त्याला त्या कष्टामधून आधार मिळतो. आणि म्हणून एकंदर ह्या कथेमध्ये एक प्रवास सांगितलेला आहे एक तरुणाचा, का जो सुशिक्षित आहे, ज्याला नोकरी मिळत नाही, त्यांनी सुरुवातीला थोडंसं शेती केली, एक स्वप्न पाहिले, पण छोट्याशा अपयशाने किंवा बाकीच्या गोष्टींनी तो खचून गेला. त्याने अनेक वाममार्गांचा उपयोग केला आणि शेवटी आत्महत्या करण्यापर्यंत तो गेला. पण त्याला एक चांगल्या विचारामुळे तो परत कष्टाकडे वळला आणि कष्टामुळे त्याला, त्याच्या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारचं उदरनिर्वाह आणि कष्टाची भाकरीचं फळ त्याला मिळालं, असा संदर्भ या कथेमध्ये दिलेला आहे. म्हणजे कष्टाची भाकर हा सचिन पाटलांची जी काही कथा आहे, यातून त्या गावातील बेरोजगारी आणि तरुणांची होणारी ससेहोलपट, किंवा बेरोजगारीला चिटकून येणाऱ्या आर्थिक, सामाजिक, मानसिक विवंचना, अडीअडचणी, आणि बेरोजगारीमुळे माणूस किंवा तरुण कसा व्यसनाधीन होतो, आत्मविश्वास गमावून बसल्यानंतर त्याची काय परिस्थिती होते, आणि परत त्याच व्यक्तीला जर आत्मविश्वास आला आणि त्यांनी जर ठरवलं, ठरवणं महत्त्वाचं असतं, त्यांनी थोडं सकारात्मकता जर वापरली, तर मात्र तो परत प्रामाणिक कष्टामुळे कष्टाची भाकरी खाऊ शकतो आणि तो चांगलं आयुष्य आणि कुटुंब जगू शकतो, किंवा शेतीसुद्धा चांगलं करू शकतो. अशा प्रकारे ग्रामीण संस्कृती आणि एक मानसिकतेचं त्यांनी या कथेमध्ये चित्रित केलेले काही सगळे संदर्भ दिलेले आहे आणि एक चांगला संदेश पण दिलेला आहे तरुणांना, की तुम्ही कष्ट करा, तुम्ही प्रामाणिकपणा सोडू नका, तुम्ही छोट्या मोठ्या संकटांनी किंवा एखाद्या अपयशाने खचून जाऊ नका. हा सगळा संदर्भ त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. एकंदर हा जो कथेचा आशय आहे तो आपण बघितला. कथेचं जे काही पात्र आहे, तर ते पात्र म्हणजे काय, तर जो त्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ह्या कथेमध्ये असणारा जो काही कथानायक आहे तो विनायक, त्याची पत्नी आणि थोडेफार गौण पात्र याच्यामध्ये आलेले आहे. बाकी जास्त पात्र याच्यामध्ये नाही आहे. कथेची एकूण जी भाषा आहे, तर ती भाषा ग्रामीण भाषा आहे, तरी पण त्याच्या ह्या कथेमध्ये प्रमाण भाषा वापरलेली आहे. संवादासाठी बोलीभाषेचा उपयोग केलेला आहे आणि अनुभव कथनासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या प्रतिमा किंवा अनेक प्रकारचे संदर्भ याचा त्यांनी आधार काही ठिकाणी घेतलेला आहे, काही ठिकाणी तिथं घेतलेला नाही आहे. पण अनुभव कथन हे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांच्या भाषेतून केलेलं आहे. अनेक प्रकारचे वास्तव भान किंवा एक संदर्भ त्या भाषेमधून आपल्याला जाणवतं. ग्रामीण भाषेतील संवाद वाचायला खूप चांगले वाटतात आणि दैनंदिन बोलीचं स्वरूप देखील या कथेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. ह्या सगळ्या प्रकारे
एकंदर कृषी विषयक, शेती विषयक, ग्रामीण भाग संदर्भ, हा सगळा संदर्भ ह्या भाषेमधून तुम्हाला लक्षात येऊ शकतो. एकंदर आता ह्या कथेचा आशय किंवा सारांश जर म्हटलं तर कृषीप्रधान देश आपला भारत आहे. निसर्गाच्या मनमानीमुळे किंवा कधी दुष्काळ, कधी काय, कधी अडीअडचणी, याच्यामुळे एक जो जुगार प्रकार एक शेतीमध्ये झालेला आहे. जुगार म्हणजे काय, कधी मिळालं तर खूप मिळतं, कधी मिळालं तर काहीच मिळत नाही, अशा प्रकारे शेतीमध्ये थोडंफार एक सारीपाटाचा डाव झालेला आहे किंवा जुगारीसारखा त्याचा एक प्रकार झालेला आहे असा संदर्भ आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, ग्रामीण भागातल्या लोकांच्या अडीअडचणी किंवा गावातील जे काही नवीन तरुण आहे त्यांना उद्योगधंदा नाही आहे, नोकरी तर मिळत नाही आहे, आणि जर जी शेती आहे, जर समजा काही तरुण शिकूनसुद्धा शेती करायला लागले आणि त्यांना जर अशा आसमानी सुलतानी संकटाने ते जर खचून गेले, नकारात्मक जर होऊ लागले, तर त्यांच्या समस्या, त्यांच्या विवंचना या कथेमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण सचिन पाटील यांनी एक संदेश दिलेला आहे की तुम्ही छोट्या मोठ्या संकटांना आणि अपयशांमुळं खचून जाऊ नका, तुम्ही तुमची मानसिकता बदलू नका, तुम्ही कष्ट करा, तरच तुम्हाला कष्टाची चांगली भाकर मिळेल, असा एक सन्मानाने जगण्याचा मार्ग त्यांनी याच्यातून आपल्याला दिलेला आहे. आणि अशा एक चांगल्या प्रकारची या पुस्तकातली शेवटची कथा आपण ती थोडी समजून घेण्याचा प्रयत्न केला. एकूण सगळ्या कथा आपण व्यवस्थित विवेचन करून तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या ऑडिओच्या माध्यमातून आपण पाठवलेल्या आहे. तुम्ही ह्या व्यवस्थित अभ्यासा, प्रत्यक्ष पुस्तक जर मिळालं तर त्या कथा तुम्ही वाचा, खूप छान, आणि तुम्हाला त्याच्यातून खूप चांगल्या प्रकारचे अनुभव आणि एक चांगली प्रेरणा पण तुम्हाला मिळेल. मराठीमध्ये कथालेखन कसं असतं याची एक नवी प्रसिद्धी पण तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे, इथं आपण थांबूया. सर्वांना धन्यवाद.